जागतिक महिला दिनानिमित्त चंद्रपूरच्या मूल येथील पत्रकार भवन ते कला क्रीडा साहित्यिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. व्हर्च्युअल मल्टीपर्पज सोसायटी भद्रावतीच्या अध्यक्षा किरण विजय साळवी व सहज सुचलाय ग्रुपच्या मुख्य संयोजिका रंजू मोडकसह 12 कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रीय लोकहित सेवेच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. भद्रावती याची मी संस्थापकीय अध्यक्ष आहे. मागील 3 वर्षापासून माझी संस्था ही दिव्यांग बांधवांमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये आणि राष्ट्रीय क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेली आहे. माझ्या संस्थेतर्फे एम्पावर्ड दिव्यांग सेल या माध्यमातून आम्ही दिव्यांग बांधवांना दरवर्षी मदत करत असतो. इलेक्ट्रिक सायकल वितरण, त्यांच्यासाठी नवीन नवीन छोटे लघुउद्योग, अशा प्रकारे आम्ही त्यांची मदत करत असतो. मागील 3 वर्षामध्ये माझ्या संस्थेशी 145 लोक जुळले गेलेले आहे दिव्यांग सेलच्या माध्यमातून, आणि त्याबद्दल मला पुष्कळ ठिकाणी शाबासकी पण मिळालेली आहे आणि दिव्यांग बांधवांनी मला खूप खूप आदराने सन्मान दिलेला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही ग्रामीण रुग्णालय भद्रावती, टाटा कॅन्सर ट्रस्ट असे तसेच लिंक वर्कर अशा अनेक सामाजिक क्षेत्रात त्या संस्थेसोबत मिळून काम करत असतो. राष्ट्रीय लोकहित सेवा मूल तालुकामध्ये असणारी संस्था ह्यांनी जागतिक महिला दिनाचं निमित्त साधून महाराष्ट्रभरातील सन्माननीय आणि सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्यांनी माझं देखील नावाचं त्यांनी वर्णी लावली म्हणून मी त्यांना धन्यवाद देते. आणि माझ्या कार्याची त्यांनी ही सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन जी पोचपावती केलेली आहे त्याबद्दल मी धन्यवाद आयोजकांचं धन्यवाद. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. मी एक सामाजिक कार्याशी जुळलेली आहे. योग नृत्य परिवार हे आमचं कार्यस्थान आहे. ते संस्थाध्यक्ष आमचे गोपालजी मुंदळा सर आहेत. ते आम्हाला खूप सहकार्य करतात, सामाजिक कार्यात कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतात. माझं कार्य हे 4 वर्षापासून योग नृत्य परिवारमध्ये चाललेलं आहे. मागच्या वर्षी महानगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान हे राबवण्यात आले, त्याच्यामध्ये मला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त शिबिर घेण्याबद्दल सुद्धा मला पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आमचे शिबिर हे आमच्या चंद्रपूरतर्फेच मर्यादित नसून महाराष्ट्रात पूर्णपणे चाललेले आहेत आणि महाराष्ट्रात तिकडे तिकडे आमचे शिबिर झालेले आहे. तिथे मी सहकार्य केलेलं आहे, तिथे मी आवर्जून उपस्थित राहिलेली आहे. आणि आमचे हे योग नृत्य परिवाराचं कार्य एकच आहे, निःशुल्क सेवा देणे आणि त्याच्यामधून जे जे बिमारी आहे ते हटवणे. बीपी, शुगर, थायरॉईड अशासारखे जे अनेक रोग आहेत ते आम्ही या योग नृत्यातर्फे बरे करत आहो आणि हे करणार आहे. निरंतर निःशुल्क सेवा देत राहू आम्ही, याबद्दल काही संशय नाही आहे. आणि मला हे कार्य आहे हे जागतिक लेवलवर नेण्याचं आहे. आम्ही भारताच्या बाहेर सुद्धा आमचं हे योग नृत्य परिवार गेलेलं आहे आणि याची सेवा ही आम्हाला जास्तीत जास्त देण्याचं आमचं जे ठरलेलं आहे मानसिकता ते आम्ही करूच. मला हे राष्ट्रीय लोकहित सेवातर्फे काल जागतिक महिला दिनीचा प्रोग्राम झालेला आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून बरेचशा लेडीज बोलवलेल्या आहे आणि 12 लेडीजचं त्याच्यामध्ये पुरस्कृत करण्यात आलं. त्याच्यात माझा नंबर होता. सहज सुचला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची मी संयोजिका असल्यामुळे मला त्याच्यामध्ये पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि आयोजकांचं मी त्याबद्दल फार फार